नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 9वी घटक चाचणी क्रमांक 2 याच्यामध्ये विज्ञान भाग 2 हा जो विषय आहे त्याच्यासाठी घटक चाचणीची सराव प्रश्नपत्रिका आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, की ज्याच्यासाठी एकूण 20 गुण आहेत आणि तो 20 गुणांचा पेपर सोडवण्यासाठी आपल्याकडं 1 तास वेळ आहे. ओके, तर ही सराव प्रश्नपत्रिका सुरू करण्याआधी तुम्ही अजूनही चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. तसंच ही घटक चाचणीचा व्हिडिओ बघितल्यानंतर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जा किंवा प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही घटक चाचणीचे इतर विषयाचे सुद्धा व्हिडिओ बघू शकता, किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा घटक चाचणीचे जे इतर विषयांचे व्हिडिओ आहेत ते सुद्धा तुम्हाला बघायला मिळतील. ओके, आता आपण बघूया विज्ञान भाग 2 याची सराव प्रश्नपत्रिका, गुण 20 आणि वेळ 1 तास. तर बघा, पहिला प्रश्न जो मी घेतलेला आहे तो 4 गुणांसाठी आहे, व्याख्या लिहा. आता बघा, इथे जे प्रश्नांचा समावेश मी व्याख्यालयामध्ये करतोय कदाचित त्यातलीच एखादी रिकामी जागा येईल, त्यामुळे सर्व प्रकारे तयारी करा. ओके, तर व्याख्या लिहा. व्याख्यालयामध्ये पहिलं काय, अनुवंशिक विकृती म्हणजे काय असं आपल्याला विचारलं. तर बघा, अनुवंशिक विकृतीचा अर्थ काय, तर गुणसूत्रामधील अपसामान्यतेमुळे किंवा जनुकातील उत्परिवर्तनामुळे निर्माण झालेले आजार म्हणजे अनुवंशिक विकृती होय. बघा, मानवाच्या शरीरामध्ये गुणसूत्र 23 जोड्या असतात आणि 146 येणार गुणसूत्रे. त्याच्या अपसामान्यतेमुळे, अपसामान्यते म्हणजे काय, त्याच्यामध्ये कधी कधी काय होतं, गुणसूत्रांची वाढ होते. एखादं गुणसूत्र जास्त असतं, अधिकचं असतं, किंवा एखादं गुणसूत्र कमी असतं, किंवा जनुकातील उत्परिवर्तन निर्माण झाल्यामुळं काही अनुवंशिक आजार काय होतात. उत्परिवर्तन म्हणजे अचानक काय होतं, एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे ही गुणसूत्र जात असताना किंवा जनुक जात असताना त्यांच्यामध्ये उत्परिवर्तन होतं. उत्परिवर्तन म्हणजे काय, अचानक बदल होतो आणि त्यामुळं जे आजार निर्माण होतात त्यांना अनुवंशिक विकृती असं म्हणतात. तर ही आहे अनुवंशिक विकृतीची व्याख्या. त्यानंतर बघा, अनुवंशिकता म्हणजे काय, ही सुद्धा व्याख्या तुम्हाला विचारली जाऊ शकते. तर बघा, जे मातापित्याची शारीरिक किंवा मानसिक लक्षणे संततीमध्ये संक्रमित होण्याच्या प्रक्रियेला अनुवंशिकता असे म्हणतात. आई वडील जे आहेत, माता पिता आहेत, त्यांचे जी काही शारीरिक आणि मानसिक लक्षणं आहेत, शारीरिक म्हणजे शरीराची रचना, ओके, आणि मानसिक लक्षणं म्हणजे ज्या प्रकारे त्यांचा स्वभाव आहे, तर त्यातली काही लक्षणं काय होतात, संततीमध्ये संक्रमित होतात, म्हणजे पुढील पिढीमध्ये काय होतात, ती संक्रमित होतात जातात, आणि यालाच आपण काय म्हणतो, अनुवंशिकता असं म्हणतो. म्हणून पुस्तकामध्ये पण उदाहरणं दिलेली आहेत, किंवा आपण पाहतोच की जर मनुष्य असेल तर त्याचे जे अपत्य आहे, संतती आहे, ती त्याच्यासारखीच दिसते. कुत्र्यांची पिल्लं ही कुत्र्यांसारखीच असतात. तर अशा प्रकारे काय होतं, शारीरिक आणि मानसिक लक्षणं संततीमध्ये काय होतात, संक्रमित होतात, आणि यालाच काय म्हणायचं, अनुवंशिकता असं म्हणायचं. ही दुसरी व्याख्या. आता त्यानंतर बघा तिसरी व्याख्या, स्थानांतरण. आता बघा, स्थानांतरणची व्याख्या काय आहे, तर पानामध्ये तयार झालेले अन्न वनस्पतीच्या प्रत्येक पेशीकडे पोहोचवलं जातं. ओके, वनस्पतीच्या पानांमध्ये जे अन्न तयार होतं ते प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचवलं जातं. अमिनो आम्ल सोडून जास्तीचं अन्न काय होतं, मूळ फळे आणि बियांमध्ये साठवले जाते, आणि या साठवण्याच्याच क्रियेला काय म्हटलं जातं, स्थानांतरण असं म्हटलं जातं. म्हणजे वनस्पतींचं जे अन्न तयार होतं ते सर्व पेशींकडे पोहोचवलंच जातं, त्यातलं फक्त अमिनो आम्ल सोडून बाकीचे जास्तीचं अन्न आहे ते एकतर मुळांमध्ये, फळांमध्ये किंवा बियांमध्ये साठवलं जातं, आणि याच क्रियेला स्थानांतरण असं म्हणतात. तर ही व्याख्या आपण लक्षात ठेवायच्या परीक्षेच्या दृष्टीनं. चौथी व्याख्या आहे रसायन अनुवर्तन. बघा, विशिष्ट रसायनांना वनस्पतीनं दिलेला प्रतिसाद, ओके, म्हणून वनस्पतींच्या भागांच्या झालेल्या हालचाली त्याला आपण काय म्हणतो, रसायन अनुवर्तन असं म्हणतो. बघा, विशिष्ट रसायनांना ना वनस्पतीनं दिलेला प्रतिसाद म्हणजेच ते काय करतात, त्या रसायनांच्या दृष्टिकोनातून काय करतात, वनस्पती हालचाल करतात. ओके, आणि यालाच काय म्हणायचं, रसायन अनुवर्तन असं म्हणायचं. त्याचं उदाहरण दिलेलं आहे
की बीजांडाच्या दिशेने होणारी परागनलिकेची वाढ हे कशाचं उदाहरण आहे? रसायन अनुवर्तनाचं उदाहरण आहे. ओके, तर ह्या चार गुणांसाठी चार व्याख्या. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. तर आता आपण प्रश्न क्रमांक दोन बघूया. प्रश्न क्रमांक दोन मध्ये बघा, रिकाम्या जागा भरा असं आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा योग्य पर्याय निवडा. तुम्हाला चार पर्याय दिलेले असतील. ओके, त्यातला योग्य पर्याय निवडायचा. मी काही ते पर्याय देत बसत नाही तुम्हाला. ओके, तर हा पण प्रश्न चार गुणांचा आहे, म्हणजे आधीचा चार गुणांचा आणि हा चार गुणांचा. चार आणि चार, 8 मार्कांपर्यंत आता आपण पोहोचणार आहोत. तर बघा, साधारण व्यक्तीच्या शरीरात अंदाजे डॉट डॉट रक्त असते, किती लिटर रक्त असते? तर साधारण व्यक्तीच्या शरीरामध्ये अंदाजे 5 लिटर इतकं रक्त असतं. ओके, तर अशा प्रकारे त्याचं उत्तर आहे 5 लिटर. आता बघा, रक्तातून नायट्रोजनयुक्त पदार्थ बाहेर काढण्यासाठी कृत्रिम उपकरणाचा वापर केला जातो आणि या क्रियेला काय म्हटलं जातं? तर बघा, रक्तातून जे नायट्रोजनयुक्त पदार्थ बाहेर टाकले जातात त्यासाठी जो कृत्रिम उपकरणांचा वापर केला जातो त्याला व्याश्लेषण असं म्हणतात. ओके, या क्रियेचं नाव काय आहे? व्याश्लेषण. ओके, आता बघा तिसरा जो, बघा वर्णहीनता या विकारामध्ये शरीर डॉट डॉट हे वर्ण किंवा रंगद्रव्य तयार करू शकत नाही. तर वर्णहीनता या विकारामध्ये जे आपलं शरीर आहे ते मॅलेनिन हे रंगद्रव्य किंवा वर्णक तयार करू शकत नाही. आता बघा, प्रत्येक गुणसूत्र डॉट डॉटचे बनलेले असते. तर याचं उत्तर अतिशय सोपं आहे, प्रत्येक गुणसूत्र हे डीएनएचे बनलेले असते. ओके, तर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन. कृतींना नावे द्या, सॉरी आकृतींना नावे द्या. जसं जसं टाईप झालं तसं माझ्याकडनं वाचलं गेलं. आकृतींना नावे द्या. तर खालील ज्या आकृत्या आहेत त्यांना काय करायचे? नावं द्यायची आहेत. म्हणजे अशी तुम्हाला एक आकृती दिलेली असेल आणि इथे तुम्हाला चौकटी दिल्या असतील, त्या प्रत्येक चौकटीमध्ये त्याचं त्याचं नाव लिहायचं आहे. ओके, ही आकृती पुस्तकातीलच आहे गुणसूत्रांची. तर त्यातल्या प्रत्येकाला काय करायचे? नावं द्यायचे. कुठलेही चार विचारले जातील तुम्हाला. तर बघा, ह्या दोन्हींची नावं काय आहेत? गुणसूत्र भुजा, त्यानंतर इथे पी भुजा, त्यानंतर गुणसूत्र बिंदू हा मधला भाग आहे तो केंद्रक, त्यानंतर हे जे वेटोळे असे आहेत ते क्यू भुजा, आणि सगळ्यात खालचा जो भाग आहे त्याला आपण डीएनए असं म्हणणार आहे. तर अशा प्रकारे ही नावं सगळी लक्षात ठेवा, परीक्षेला अति विचारली जातात.